नमस्कार, मी अनुया बाम। के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रत्नागिरी नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सन 2017 आणि 2018 चे 4 कोटी 10 लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक करण्यात आले मंजूर। शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आदी योजनांकरता करण्यात आली भरीव तरतूद। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हावासियांनी दाखवलेल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही, पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांची ग्वाही। आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बँकांनी पुकारलेल्या एक दिवसीय काम बंद आंदोलनामुळे खातेदारांना बसला नाहकच फटका, अनेकांनी व्यक्त केली जाहीर नाराजी। घेऊया एक अल्पशी विश्रांती। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। आरके डिजिटल केबल सर्व्हिसच्या सर्व केबल ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजना। कालावधी 1 फेब्रुवारी ते 31 मे 2017 पर्यंत। दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत आपली मासिक फी आरके ग्रुपच्या कार्यालयामध्ये किंवा अधिकृत सेंटर्समध्ये जमा करा आणि आपले लकी कूपन प्राप्त करा। आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी आहे लाखोंचा नजराणा। पहिलं बक्षीस आहे 2 तोळ्यांचा सुवर्ण हार। याशिवाय रेफ्रिजिरेटर, मोबाईल, मायक्रो ओव्हन, होम थिएटर, आकर्षक पैठणी साड्या, कुकर, मिक्सर्स, गॅस शेगडी, मनगटी घड्याळं आणि शेवटचं बक्षीस 1 महिन्याची केबल सेवा संपूर्णपणे मोफत। 50 बक्षिसांची अभूतपूर्व लकी ड्रॉ योजना। त्वरा करा, आपली मासिक फी वेळेवर जमा करून या आकर्षक बक्षिसांनी आपल्या घराची शोभा वाढवा। लकी ड्रॉच्या नियम आणि अटींसाठी संपर्क साधा दूरध्वनी क्रमांक 271 786 किंवा 223 906। जागतिक महिला दिनानिमित्त मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज रत्नागिरीतर्फे सर्व महिलांसाठी सवलतीच्या दरात कर्करोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। वैद्यकीय सर्वेक्षणानुसार 35 ते 65 वयापर्यंतच्या स्त्रियांमध्ये स्तनांच्या तसंच गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण चिंताजनक आहे। हा कर्करोग बरा करणं कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही, याकरता नियमित तपासणी हा योग्य मार्ग असून योग्य वेळी निदान झाल्यास कर्करोग बरा होऊ शकतो। याकरता असणाऱ्या 2 सोप्या तपासण्या पुण्यातील सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर कोप्पीकर यांच्या मार्गदर्शनाखाली परकार हॉस्पिटल येथील फिनोलेक्स स्त्री स्वास्थ्य केंद्र येथे होणार असून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा। कालावधी दिनांक 6 मार्च ते 11 मार्च 2017 रोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 2200089 आणि 2229942 अथवा डॉक्टर लेले यांचा मोबाईल क्रमांक आहे 99604-56062। सविस्तर वृत्तांत। रत्नागिरी नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांवर चर्चा करीत शांततेत पार पडली। काय समजायला पाहिजे
या सभेत सन 2017-18 चे 4 कोटी 10 लाख रुपयाचे शिल्की अंदाजपत्र मंजूर करण्यात आले. तसेच घनकचरा, पाणी पुरवठा योजना, आरोग्य याकरता भरीव तरतूद करण्यात आली. उपनगराध्यक्ष राजेश सावंत, नगरसेवक रोशन फाळके, नगरसेवक बंड्या साळवी, किशोर मोरे आदी नगरसेवकांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. आम्ही आडवर म्हणत नाहीये, पण आमच्या मीटिंग झाली ना, कालची मीटिंग साहेब, आता जे फाळके साहेब बोलले, आपण करणार आहे कुठली वृक्षारोपण, त्यामध्ये सगळ्यांना सदस्यांना प्राधान्य द्या प्रायोरिटीने, बरोबर आहे. या प्रसंगी मुख्य अधिकारी अरविंद माळी, नगरसेवक प्रशांत साळुंके, उमेश कुलकर्णी, निमेश नायर, सुहेल मुकादम, सौस्मितल पावसकर, राजेश्वरी शेटे, सुहेल साखरकर, सुदेश मयेकर आदी नगरसेवक आणि खाते प्रमुख उपस्थित होते. यावेळी नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांची मागासवर्गीय समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी निवड करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. जिल्हावासियांनी आमच्यावर विश्वास ठेवून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जे भरभरून यश दिलं आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री नामदार रवींद्र वाईकर यांनी दिली आहे. खूप आनंद झालेला आहे मला की जिल्हा परिषदेच्या 55 जागा याच्यातल्या जवळजवळ 38 जागा जिल्हा परिषदेच्या 39 जागा या जिल्हा परिषदेच्या निवडून आलेल्या आहेत. त्यानंतर 112 पैकी 72 पंचायत समितीच्या जागा निवडून आलेल्या आहेत. एक जनतेने दिलेला आशीर्वाद हा कौल आहे जनतेने दिला, याचाच अर्थ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य शिवसेनेचा नगरसेवक, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो, आमदार असो, खासदार असो किंवा मी पालकमंत्री असो, आम्ही केलेल्या कामावरती एक विश्वास दाखवलेला आहे आणि मी सर्व जनतेचं जो आशीर्वाद दिलाय त्याला मी अभिनंदन करतो. आपण केलेली कामे उपयोगी पडली पण म्हणायचं असं म्हणजे सर्वांनीच, म्हणजे माझ्या इथं सर्वसामान्य शिवसेनापासून त्या आमदारांपासून, खासदारांपासून, नगरसेवकांपासून, तर मी पालकमंत्री असल्यापासून, मी तुम्हाला पहिल्याने सांगितले, मी ज्यावेळेला एखादा काम करतो त्यावेळेला पालकमंत्री असल्यानंतर सर्व जाती धर्म आणि सर्व पक्ष यांना घेऊनच मी काम केलेलं हे देखील दिसून आलेले याच्यात. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे के टीव्हीला दिलेल्या मुलाखत प्रसंगी ते बोलत होते. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की भाजपवाल्यांनी पारदर्शकपणाचा कितीही टेंबा मिरवला असला तरीही शिवसेनेने नेहमीच पारदर्शकतेला प्राधान्य दिले आहे असे नामदार रवींद्र वाईकर म्हणाले. बिलकुल नाही, शिवसेनेमध्ये पहिल्यापासूनच पारदर्शकता म्हणून 5 वेळा निवडून आले ना, याचा कुठेतरी आहे की नाही, यांनी पारदर्शकता आणली यांची पारदर्शकता कुठे आहे ती, हे तरी त्यांनी दाखवावे. हे फक्त बोलायचं म्हणून म्हणजे साफ समजून रेषेला ठोकायचं अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा आदेश डावलून ज्याने ज्याने बंडखोरी केली आहे त्यांची लवकरच पक्षातून हाकलपट्टी करण्यात येईल असे पालकमंत्री नामदार रवींद्र वाईकर यांनी के टीव्ही जवळ बोलताना सांगितलं. एक शिवसैनिकांनी ह्या निवडणुकीत बंडखोरी करून उमेदवारी आपापले फॉर्म भरून पराभूत झाले सोडा, पण आपण यांच्यावर कारवाई करणार की पुन्हा त्याला तसेच पक्ष नक्की त्यांच्यावरती कारवाई करेल. इव्हन तर माझ्या वॉर्डमध्ये माझे जिथे मी नगरसेवक होतो त्या ठिकाणी देखील सर्वांना वाटते की माझ्याबरोबर सर्व म्हणजे शिवसेनेबरोबर सर्व असतात
आणि प्रत्येकाला सिकिट मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. जसं उद्धव साहेब किंवा मी असेल की बाबा सांगू शकतो की एकाला देऊ शकता, तर बाकीच्यांना देखील वाटतं की आमच्यावरती अन्याय झाला. आणि अशी राहिलेत तर अनेक ठिकाणी त्यांना त्यांची जागा दिसून आली की पक्षाची चार अक्षरांची म्हणजे शिवसेना आणि धनुष्यबाण यालाच जनतेने मान दिलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीची बंडखोरी पुन्हा कोणी करू नये. दरम्यान कोणी कितीही वल्गना केल्या तरी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार असं ठणकावून सांगत पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी विविध विषयांवर KTV शी संवाद साधला. मात्र शिवसेनेला मराठीचा मुद्दा किंवा मराठी अस्मिता सोडून इतर विषय आता हाताळावे लागतील? नाही, शिवसेनेने प्रत्येक गोष्टीला जो नागरिक मुंबईमध्ये राहतो त्याच्यासाठी सोयी सुविधा केलेल्याच आहेत आणि करतात. आणि कधी जातीपातीचं राजकारण शिवसेनेने दिलेलं नाही. माझ्या एरियामध्ये जो बांद्रा प्लॉट एरिया होता, जोगेश्वरीमध्ये तुम्हाला माहिती आहे दंगलग्रस्त एरिया होता, चार चार वेळेला दंगल झाल्या. त्या मुस्लिम बांधवांचं जर आम्ही काम केलं नसतं तर आज मला 4000 मतं मिळाली, 1000 मी मागे पडलो. म्हणजे पूर्ण प्युअर मुस्लिम वॉर्ड असताना देखील 4000 मतं मिळतात आणि 1100 मी मागे राहते. नोटाबंदी जनतेने ऍक्सेप्ट केली नाही तुम्हाला असं म्हणायचंय? नोटाबंदी जनतेने ऍक्सेप्ट केली की यांनी नोटांचा खेळ केला हे त्यांनाच माहिती. पण मुंबईचा महापौर शिवसेनाचाच होईल त्याचा काय राजकारण? राज्य शासनाचा निर्णय, मुंबई महानगरपालिकेचा निर्णय माननीय उद्धव साहेब घेणार आहेत आणि ते घेतील. आणि आज देखील मुंबईच्या सर्व नगरसेवकांची देखील बैठक होती. महापौर मुंबईचा शिवसेनेचाच होईल 100%, 1001%. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स अंतर्गत रत्नागिरीतील बँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता. रत्नागिरी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेसमोर बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. सार्वजनिक क्षेत्राचे रक्षण करा, पब्लिक सेक्टर वी डिफेंड, वी डिफेंड, वी डिफेंड. विशेष म्हणजे या मागण्या बँक कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कोणत्याही पगारवाढीसाठी नसून 50% जास्त कर्ज बड्या उद्योजकांचंच असून सर्वच बँकेतून थकित आहे. त्यासाठी कर्ज वसुलीचे नियम कठोर करावेत, तसेच कर्ज थकवणे हा फौजदारी गुन्हा समजण्यात येऊन त्यावर कारवाई करावी, तसेच नोटाबंदीच्या वेळी कर्मचाऱ्यांनी 50 दिवस जादा काम केलेले आहे त्याचाही मोबदला द्यावा. याबाबतची अधिक माहिती बँक कर्मचारी युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गडवी यांनी KTV ला सांगितली. आज देशभरातील बँकिंग उद्योगात जवळपास 10 लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी यांच्या 7 संघटनांचा मिळून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या अंतर्गत देशव्यापी संप आहे. देशातील सर्व शहरातून सर्व राज्यातून हा संप 100% पूर्णतः यशस्वी झाला आहे. बँकिंग सुधार कार्यक्रम शासनाने जे अंगीकारला आहे, बँकिंग सुधार कार्यक्रम आणि कामगार कायद्यातील होऊ घातलेले घातक बदल या दोन्ही याला आमचा विरोध आहे संघटना म्हणून. त्याचप्रमाणे स्टेट सहयोगी पाच बँकांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरणाचा निर्णय जो आत्ताच केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाने जाहीर केला आहे त्याला देखील आमचा विरोध आहे. आउटसोर्सिंगला आमचा विरोध आहे. आज बँकिंग उद्योगामध्ये सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न कुठला असेल तो जवळपास 6.5 लाख कोटींच्या वर थकित कर्ज आहे. या थकित कर्ज वसुलीसाठी या देशातील बँक कर्ज वसुलीचे कायदे कठोर करावे, कडक करावे,
त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, 1 कोटीच्यावर थकित कर्जदारांची नावं जनतेच्या माहितीसाठी जाहीर करावीत, हेतुतः जाणीवपूर्वक बँकांचं कर्ज थकवणं हा फौजदारी गुन्हा समजण्यात यावा आणि फौजदारी गुन्ह्याअंतर्गत त्यांच्यावरती कारवाई व्हावी, ह्या देखील आमच्या ह्या आजच्या संपामध्ये प्रमुख मागण्या आहेत. यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी घोषणा दिल्या. या संपात बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं आणि कोकण विभागीय शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला आता सुरुवात झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 59 केंद्रांवर 22,743 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, तसेच कॉपी करण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस विभागातर्फे केंद्राबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर शिक्षण विभागातर्फे विशेष भरारी पथक तैनात करण्यात आलं आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यात 1 मार्चला महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या सामाजिक उपक्रमात 1,000 श्री सदस्य सहभागी झाले. थोर समाजसेवक डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रतिष्ठानतर्फे गेली अनेक वर्ष 9 मार्चला स्वच्छता अभियान राबवलं जातं. यावेळी शहरातील शासकीय कार्यालय, मुख्य रस्ता, रेल्वे स्थानकं, पोलीस कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, जिल्हा परिषद, जयस्तंभ आदी भागातील स्वच्छता करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छता दूत म्हणून निवड केली आहे. आपणही स्वच्छतेचे महत्त्व जाणून आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास या स्वच्छता अभियानास हातभार लागण्यास निश्चित मदत होईल. रत्नागिरी शहर वाहतूक पोलीस शाखेतर्फे रत्नागिरी शहर परिसरात
भरधाव वेगाने वाहने हाकणाऱ्या वाहनधारकांविरोधात कडक मोहीम उघडण्यात आली आहे. शहरात धूम स्टाईलने वाहने चालवणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सध्या वाढताना दिसत आहे आणि अशी धूम स्टाईल वाहने चालवल्यानं अनेक अपघात देखील होताना दिसत आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी शहर वाहतूक पोलीस शाखेतर्फे रत्नागिरी शहरात कडक कारवाई करण्यात येत आहे. आम्ही नेहमीच कारवाई करत असतो, आजही कारवाई सुरूच आहे. धूम स्टाईल हेल्मेट घालणे, अतिवेगाने वाहन चालवणे, याला आळा बसण्याकरिता पालकांनी यामध्ये महत्त्वाची कारवाई बजावणं आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलाला ते वाहन घेऊन देतात पण ते मुलं आपले पाल्य कसे गाड्या चालवतात रस्त्यावर याचा आढावा किंवा माहिती पालक घेत नाही, जेणेकरून बरेचसे अपघात घडलेले आहेत. त्यामुळे पालकांना मी विनंती करतो की आपल्या मुलांना आपण चांगलं शिकवून अतिवेगात गाडी चालवू नये याचे हे करावे, माहिती द्यावी, जेणेकरून स्वतःची सुरक्षा आणि इतरांचीही सुरक्षा होईल. अशा प्रकारची कारवाई यापुढेही शहरात अधिक मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार असून वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे आता वाहनधारकांना शिस्त लागून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. प्रत्येक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. रत्नागिरी नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सन 2017 आणि 2018 चे 4,10,00,000 रुपये शिल्कीचे अंदाजपत्रक करण्यात आले मंजूर. शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आदी योजनांकरता करण्यात आली भरीव तरतूद. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हावासियांनी दाखवलेल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही, पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांची ग्वाही. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बँकांनी पुकारलेल्या एक दिवसीय काम बंद आंदोलनामुळे खातेदारांना बसला नाहकच फटका, अनेकांनी व्यक्त केली जाहीर नाराजी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.